subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पनवेल तालुक्यातील एकूण 23 अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तळोजा, करंजाळे, कळंबोली, कोळखे, सांगे, शेडू, पारगाव, ओवळे, आपटा फाटा, उलवा, कोपरा, रोहिंगंज या विभागातील शाळांचा समावेश आहे. यावेळी शिक्षण गट अधिकारी मोहिते यांनी पालकांना आवाहन करत सांगितले की विनापरवाना शाळेमध्ये आपल्या पाल्याचा दाखला करू नये. पालकांना याविषयी कोणतीही कल्पना न देता या शाळा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आयुष्य बर्बाद करण्याच्या मागे लागले आहेत. या शाळा दुसऱ्या शाळेबरोबर टायअप करून विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेचं सर्टिफिकेट देतात. पनवेल तालुक्यामध्ये एकूण 23 शाळा इंग्रजी माध्यमाच्या अनधिकृत आहेत. हां, आपण वर्तमानपत्रामध्ये त्या डिक्लेअर करून या शाळेमध्ये कोणीही ॲडमिशन घेऊ नका, विद्यार्थ्याचं नुकसान होईल अशा प्रकारची बातमी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यांना 2 दिवसापूर्वी या सर्व शाळांना आपण नोटीस पण दिलेली आहे की बा कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या नवीन वर्षामध्ये आपल्या शाळा चालू राहता कामा नये. आणि जर ह्या शाळा चालू राहिल्या तर ह्या जूनच्या 3 आठवड्यामध्ये यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई या कार्यालयाकडून त्या ठिकाणी करण्यात येईल. आणि जेणेकरून या सगळ्या 100% शाळा बंद करण्याचा प्रयत्न या कार्यालयाकडून करण्यात येईल. नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना की ज्या ज्या शाळेत तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाता तर तिथे प्रत्येकाने या शाळेला मान्यता आहे का नाही याबाबत कागदपत्राची तपासणी करून नंतरच त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं, म्हणजे जेणेकरून आपल्या मुलाचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. सर, ज्या शाळा आहेत त्यांना सिनियर के जीपर्यंत परमिशन आहे असं देखील बोललं जातं? नाही, ज्युनियर के जी आणि सिनियर के जीची परमिशन घेण्याची कुठलीही तरतूद नाही आहे. त्याला कुणीही परमिशन त्या ठिकाणी देत नाही. तर ते ज्युनियर आणि सिनियर के जी म्हणजे आपण बालवाडी म्हणतो, बालवाडी ते चालू शकतात. परंतु हेच मुलं फर्स्ट आले तर पहिलीचा वर्ग यांना शासनाच्या परमिशनशिवाय चालू करता येत नाही. आणि तसा केला तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते. याविषयी आवाज टुडे चॅनलने शिक्षण अधिकारी पुनीत गुरव यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्याकडून अशी माहिती आली आहे की या शाळा दुसऱ्या शाळांबरोबर टायअप करू शकत नाही. त्या आता नवीन चालू झालेली आहे शाळा चालू वर्षीपासूनच, त्यामुळं त्यांना आपण नोटीस दिलेली आहे. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आणि त्या पेपरला पण त्यांची यादी डिक्लेअर केलेली आहे. आणि अशा शाळांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात येऊ नये या संदर्भात पालकांना पण सूचित केलेलं आहे. त्यांना आता सध्या मी नोटीस पण दिलेली आहे. गट शिक्षण अधिकाऱ्यांना पण सांगितलेलं आहे की प्रत्येक शाळेसाठी एक व्यक्ती नेमायचा, क्षेत्रीय अधिकारी, विस्तार अधिकारी आहे, केंद्र प्रमुख आहे आणि सर्व शिक्षकाचे पण आमचे लोक आहेत. तर त्यांच्या अनुषंगाने एक एक शाळा त्यांना निवडून द्यायची आणि 15 तारखेपर्यंत आता सुद्धा तिथे जाऊन ऍडमिशन कुठलीही होणार नाहीत. जर झाली असली तर ती कॅन्सल करायची आणि कसल्याही परिस्थितीत शाळा चालू राहणार नाही याची दक्षता घ्यायला सांगितलेली आहे. आणि जर राहिली तर त्यांच्यावरती कारवाई करायला सांगितलेली आहे. अगोदरपासूनच आपण दरवर्षी सांगत असतोय की अनधिकृत शाळांमध्ये ऍडमिशन घेऊ नका. थोडीफार पालकांची पण जबाबदारी आहे की ती शाळा अधिकृत आहे का नाही हे तपासलं पाहिजे ना. तर बाह्यरूप बघून त्याच्यामध्ये ऍडमिशन घेणं पण चुकीचं आहे. नक्कीच, त्यामुळे त्यांनीही थोडीफार खात्री करून घेणं आवश्यक होतं. त्यामुळं आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही या दृष्टिकोनातूनच प्रयत्न करत आहोत. भविष्यात पुन्हा त्या शाळेत जाणार त्याचे त्यांना दाखले मिळणार नाहीत आणि बाकीचं पण त्यांचं नुकसान होणार आहे शैक्षणिक, अशा अनुषंगानं पुढचं सगळं त्यांचं नुकसान टाळण्यासाठीच आपण ही प्रक्रिया करत आहोत. आणि जरी त्यांचं ऍडमिशन दुसऱ्या कुठल्या जवळपासच्या शाळेत त्यांना घ्यायचं असेल तर तात्काळ ती सुद्धा सोय तिथल्या तिथं सगळ्या शाळांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की अशा विद्यार्थ्यांना तात्काळ तुम्ही तुमच्या इथं ऍडमिशन घ्या म्हणून. सांगायचं झालं तर या करंजळे शहरामध्ये बरेच मोठे प्रॉब्लेम आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, परत सर्व कचरा आहे, सर्व बॅनर इकडं तिकडं सर्व विद्रूप स्वरूप या करंजळे झाले. आणि त्यामध्ये हे जे काय चार पाच शाळा जे बोगस निघाले ते आम्हाला ऐकून किंवा मीडियाच्या माध्यमातून किंवा एखाद्या पत्रकाच्या आता नरोडी साहेबांनी जो शिक्षणाधिकारी यांना जे पत्र दिलं ते बघून आम्हाला एक धक्काच पालक वर्गाला बसलेला आहे. आणि त्यामध्ये ताबडतोब शिक्षणाधिकारी असू द्या, BDO असू द्या किंवा शिक्षण गट शिक्षणाधिकारी यांनी ताबडतोब ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे. नसेल तर मोठं उग्र आंदोलन आम्ही ह्या करंजळे शहरामध्ये करू. हा सर्वात मोठा मुद्दा आहे कारण येणाऱ्या दिवसामध्ये माझी मुलगी आता नर्सरीमध्ये आहे, ज्युनियर के जीमध्ये आहे. जर तिला जर पहिलीत टाकायचं आहे तर आम्हाला विचारच करावा लागेल कारण आसपासच्या ज्या आपण शाळा रणजितदादा नरोटे राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहे करंजाळेचे त्यांनी ह्या गोष्टी पुढे आणल्या आणि त्या बघून असं वाटतं की आता आमच्या लेकरांना कुठे टाकणार कारण आसपास जवळपास अशा कुठल्या शाळाच नाही आहे जिथे आम्ही आमच्या लेकरांना पहिल्या स्टँडर्डमध्ये दुसऱ्या स्टँडर्डमध्ये किंवा असे जे पण आहे नर्सरी
झाल्यानंतर जे पण शिक्षण आहे ते देण्यासाठी आम्हाला विचारच करावा लागेल. त्यासाठी मी तेच बोलू शकतो की ज्या पण शाळा आहे आसपास त्या अधिकृत व्हायला पाहिजे किंवा त्या प्रॉपर असल्या पाहिजे जेव्हा की आम्ही आमच्या लेकरांना चांगलं शिक्षण देऊ शकू. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयपाल सह प्रिया अजवंचा रिपोर्ट पनवेल. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.